इचलकरंजी येथील दी सोशल कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची 62वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंजूर नामंजूरच्या गजरात गोंधळात पार पडली. सभेत सभासदांच्या उपस्थितीत अध्यक्षस्थानी विद्यमान उपाध्यक्ष फारुक लाटकर यांची निवड करण्यात आली. लाटकर यांनी विषय पत्रिकेवरील वाचन करून सत्ताधारी गटाने काही मिनिटातच सभा गुंडाळली. यामुळे सभास्थानी तणावपूर्ण वातावरण बनले होते. यावेळी कृती समितीने समांतर सभा घेत योग्य त्या ठिकाणी दाद मागणार असल्याचे सांगितले. सभेबाबत विरोधी गटाकडून उपनिबंधक हातकणंगले यांच्याकडे तक्रारी झाल्या होत्या. या अनुषंगाने उपनिबंधकांनी अटी व शर्तींच्या आधारे नियमानुसार सभा घेण्यास मंजुरी दिली होती. इचलकरंजी येथील विक्रमनगर मधील आरगे भवन येथे झालेल्या सभेत प्रथम अहवाल सालातील मृत व्यक्तींना श्रद्धांजली वाहून सुरुवात झाली. यावेळी फारुक लाटकर यांनी संस्थेला चालू वर्षातील ऑडिट रिपोर्ट न मिळाल्याने या सभेस मंजुरी आहे का असे विचारताच सभासदांनी गोंधळास सुरुवात केली. या गोंधळातच लाटकर यांनी विषय पत्रिकेवरील वाचन सुरू ठेवले. यावेळी उपस्थित सभासदांनी याला मंजूर नामंजूर अशा संमिश्र घोषणा देत सभागृह दणाणून सोडले. यावेळी सभासदांना एकही प्रश्न विचारण्याची संधी न देता संस्था चालकांनी सभा आटोपती घेतली. यामुळे कृती समितीने याबाबत नाराजी व्यक्त केली. समांतर सभा घेत सत्ताधारी गटाच्या कारभारावर ताशेरे ओढले. यावेळी संस्थेतील आर्थिक व्यवहार कर्ज वसुली याबाबत संस्था कशी डबगाईला जात आहे हे सांगण्यास ही कृती समिती विसरली नाही. सत्ताधारी व कृती समितीच्या विरोधी भूमिकेमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण बनले होते. कृती समितीच्या म्हणण्यानुसार सदरची सभा ही बेकायदेशीर असून याबाबत योग्य त्या ठिकाणी दाद मागणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी सत्ताधारी गटातील राज बारगीर यांनी संस्था सुस्थितीत असून काही मोजक्या लोकांनी संस्थेला बदनाम करण्यासाठी तक्रारी केल्या आहेत. तसेच सभा शांततेत सुरू असताना विरोधकांनी गोंधळ घालत सभेला गालबोट लावल्याचे सांगितले. तर मला एक एक गोष्टी उत्तर द्या. सदरचा संस्था अधिनियम 2016 मधील कलम 75 आणि कोड कलम 304 अनुसार ही सभा झालेली नाही आहे. ही सभा ही बेकायदेशीर झालेली आणि संगड आणत असताना संघटनेचे गुंड आणून या सभेमध्ये दंगा करण्यात आलेला आहे आणि कुठल्याही सभासदांना योग्य तो काही उत्तर देण्यात आलेलं नाही आहे. आणि ही सभा 100% बेकायदेशीर सभा आहे आणि या सभेचा आम्ही सर्वांनी निषेध करतो आहे. आज 28 सप्टेंबर रोजी सोशल कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची 62वी वार्षिक सभा आयोजित केलेली होती. या प्रसंगी सभासदामध्ये काही प्रश्न उत्तर असा काही विषय होता, काही संशयाचा विषय होता आणि संचालक मंडळाकडून सभा व्यवस्थित पार पाडण्याचा आमचा प्रयत्न होता. परंतु मोजके 8-10 लोकांनी इथं गदारोळ माजवला. त्या गदारोळामुळं काही त्याच्यामधून काही गैरकृत्य घडू नये किंवा त्याच्यातून काही अपर्याय अशा कुठल्या घटना घडू नयेत यासाठी सभेची पूर्ण प्रश्न उत्तर किंवा सभा पूर्णपणे चालवण्यासाठी ज्यांची आमची मानसिकता होती ती होऊ शकली नाही. दुर्घ्याला दुर्दैव म्हणायचं सोशलच्या इतिहासामध्ये मागच्या 10-15 वर्षामध्ये असं कधीही घडलेलं नव्हतं. परंतु आज जे घडलं ते खरोखर दुर्दैव आहे. परंतु सभासदांनी आजच्या दिवशी सर्व पद्धतीनं सहकार्य केलेलं आहे. संचालक मंडळाच्या बाजूने सभासद सर्वांनी त्यांना समर्थन केलेलं आहे हे स्पष्टपणे तुम्हाला हे आजच्या जनरल बॉडीमध्ये दिसून आलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा सभासदांच्या माध्यमातून आम्ही असंच काम करत राहू. संस्थेच्या उन्नतीसाठी त्याच्या प्रगतीसाठी जे काय आमच्याकडनं होऊ शकते ते आम्ही करायचा प्रयत्न नेहमी करू.